आपणा सर्वांना माहीत आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये रास्त दुकानदार जे आहेत यांना सर्वांना आणि त्यांच्या माध्यमातून प्राधान्य कुटुंबांना हे जवळजवळ रॅशन पुरवण्याचं काम हे केलं जातं। आता हे करत असताना जवळजवळ 50,000 जास्त रास्त दुकानं ही या महाराष्ट्रामध्ये आहेत। ही सर्व दुकानं काही ग्रामीण भागामध्ये आहेत, काही दुकानं जी आहेत ती शहरी भागांमध्ये आहेत, काही दुकानं ही पिढी जात आहेत, काही दुकानं ही नव्याने बचत गट म्हणा किंवा तिथली असणारी काही संस्था या संस्थांच्या माध्यमातून चालवली जातात। शहरामधली असणारी जी रास्त दुकानं आहेत भावाची यांना सर्वांना किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने, हाउ मेनी लाइव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। त्यांची भाडी जी आहेत ती दुकानाची भाडी परवडत नाहीत, मिळणारं कमिशन आणि या तुटपुंज्या कमिशनमध्ये सर्व भागवणं हे तेवढं शक्य होत नाही। त्यांची असणारी त्यांच्याकडे असणारी कार्डांची संख्या, प्राधान्य कुटुंबाची असणारी संख्या आणि हा सगळा मेळ बसवणं थोडंसं कठीण होतं आणि म्हणून मग त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी विचार करायला हवा म्हणून काही उपाययोजना करणं हे अत्यंत गरजेचं होतं। मुंबई आणि शहरांमध्ये असणाऱ्या या दुकानांसाठी आपण मोबाईल आणि मोबाईलच्या माध्यमातून किंवा एखादं वाहन की जे कुठेतरी जागेवरती उभं राहील अशा पद्धतीची व्यवस्था हे करण्याच्या संदर्भातले निर्देश हे ऑलरेडी दिले गेलेले आहेत आणि पुणा रिजन जे आहे त्या पुणा रिजनमध्ये आम्ही नव्याने काय करता येऊ शकतं या सगळ्या गोष्टी करत असताना त्या भागांमध्ये काही दुकानांमध्ये आम्ही PM वाणीच्या माध्यमातून आम्हाला तिथे काही युनिट लावून त्या युनिटच्या माध्यमातून त्या भागामधील असणारे ग्राहक असतील, जवळजवळचा असणारा परिसर असेल, यामध्ये आपल्याला वायफायच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक नवीन त्या दुकानदाराला व्यवस्था उत्पन्नाची करता येऊ शकते असा प्रकार आपण केलेला आहे। त्याचबरोबर काही सरकारची उत्पादनं जी आहेत सरकारची उत्पादनं ही या दुकानांमध्ये ठेवून त्यांना त्या दुकानांमधून एक वेगळ्या पद्धतीने त्याच्यामधून कमिशन अधिकचं मिळेल या संदर्भातला सुद्धा निर्णय आम्ही घेतला आहे। काही ठिकाणी हे सगळं सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर की ही सर्व दुकानांमध्ये येणारी प्राधान्य कुटुंब या सगळ्यांना काही वेगळं काही करता येऊ शकतं या दृष्टिकोनातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गावागावांमध्ये बँका असल्या पाहिजेत, डिजिटल माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच्या सर्व तिथला असणारा बँकांमध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती त्याला सहजपणे सगळ्या व्यवस्था निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून पोस्टल व्यवस्था ज्याला पोस्टाच्या जी बँक आहे ही पोस्टाची बँक असेल किंवा राष्ट्रीयकृत बँक असतील यांचं युनिट या कुठेतरी गावांमध्ये असलं पाहिजे अशा प्रकारचं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला आमच्या डिपार्टमेंटकडून रास्त दुकानं जी आहेत हे प्रत्येक गावामध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये एक दुकान असतं आणि मग त्या दुकानामध्ये अशी व्यवस्था जर उभी राहिली तर प्रत्येक ट्रान्झॅक्शन जे आहे कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन असेल किंवा कर्ज असेल किंवा या सगळ्या गोष्टीवरती काही कमिशन हे तिथला असणारं जी रास्त दुकान ज्या दुकानामध्ये असं युनिट जे तयार होईल त्या तयार झालेल्या युनिटलासुद्धा त्याचा फायदा होईल ही व्यवस्था जी आहे तिथला असणारा रास्त दुकानदार याच्या मर्जीने आणि तिथली असणारी बँक या दोघांच्या मर्जीने ही व्यवस्था नंतरच्या काळामध्ये उभी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा केला गेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला इथला असणारा दुकानदार जो आहे त्या दुकानदाराला उत्पन्नाचा स्रोत वाढला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे पाऊल हे सरकारने उचललेलं आहे। साधारण राज्यभरात असे किती दुकानं आयडेंटिफाय केले त्याच्यामध्ये सगळे सिस्टम
की ज्याला ज्या दुकानांमध्ये दुकान आणि जो परिसर आहे त्या तिथली असणारी भौगोलिक परिस्थिती असेल, तिथलं असणारं वातावरण जे आहे त्या वातावरणाच्या अनुषंगाने त्या त्या ठिकाणी ज्याला ज्याला आवश्यक असेल त्याला हे सगळं करता येईल. यामध्ये आधार कार्डचं युनिटसुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की आधार कार्डचं युनिटसुद्धा यानंतरच्या काळात काही लोकांना आधार कार्डमध्ये काही चेंज करायचे असतात तेव्हा चेंज करायचे असेल त्याला शहराच्या दिशेने जावं लागतं, तर ते युनिट जरी त्यांनी त्यांच्या इथे बसवलं तर त्यासाठीसुद्धा जे सरकार आणि सरकारच्या माध्यमातून जे त्याला दर निश्चित केलेला आहे 100 रुपये, तर तो 100 रुपये दर हा त्याला त्यामधून मिळू शकतो. अशा वेगवेगळ्या विषयाला आपण खरं म्हणजे लवकरात लवकर कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक व्यवस्था उभी राहिली पाहिजे त्या दृष्टिकोनातून काम केलं. आता PM-WANI जे आम्ही म्हणतो आहे हे एक युनिट आहे. या युनिटमध्ये आपण लावलं वायफायचं युनिट कसं असतं तसं एक युनिट आहे, त्याला 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो. 8 ते 10 हजार रुपये खर्च आल्यानंतर त्याला कायमस्वरूपी त्या भागामध्ये जो कोणी वायफाय त्या भागांमध्ये वापरेल त्याला सगळ्याला तो वायफाय एकतर पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी त्याला ती सोय त्याला होईल आणि तिथल्या असणारा विद्यार्थी असेल विद्यार्थ्यालासुद्धा ते वापरता येईल. तिथला असणारे कोणतेही डिजिटल कोणतेही काम करायचं असेल तर त्याला ते वापरता येईल आणि त्याचा जो फायदा जो आहे तो फायदा जो आहे एक युनिट म्हणून जे त्याचे बिलिंग होईल ते बिलिंग होईल त्याच्यामध्ये जे कमिशन आहे ते कमिशन त्याला मिळेल. याचा अर्थ काय का तर आम्हाला प्रत्येक आता आमची असणारी पॉज मशीन आहे, पॉज मशीनच्या संदर्भामध्ये पण बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की इंटरनेटची व्यवस्था तिथे नाही, तर इंटरनेटची व्यवस्था तर पॉज मशीनलासुद्धा आपल्याला हे PM-WANI जे आहे ते PM-WANI माध्यमातून तिथे वायफाय जर चालू झालं तर ते वायफायच्या माध्यमातून त्याला फार सहजपणे या सगळ्या गोष्टीसुद्धा त्यामध्ये करता येऊ शकतात. म्हणजे एकात अनेक अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जर आल्या तर नक्की त्याचा फायदा हा तिथल्या असणाऱ्या दुकानदाराला होईल आणि जवळजवळ ही सुद्धा संख्या जवळजवळ 50,000 जास्त संख्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असतं की माननीय पंतप्रधान नेहमी सांगत असतात की आपल्याला स्वतःचा असणारा शेती व्यवसाय असेल तर शेती व्यवसायाबरोबर पूरक व्यवसाय सुरू झाला पाहिजे. डबलिंग उत्पन्नाच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येकाला जर जायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला असं काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणून एक छोटंसं का होईना असं पाऊल आपण उचललं. दादाजी सावंत आरोग्यमंत्र्यांनी असं म्हटलं आहे यापुढे हॉस्पिटलच्या ज्या इमारती आहेत यापूर्वी सार्वजनिक विभाग बांधत होत्या त्यापुढे आम्ही बांधू, सार्वजनिक विभाग वेळेवर बांधत नाही आहे त्यामुळे यापुढून आम्ही बांधवाने निघत गेलो. या संदर्भातले निर्णय हे खरं तर मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंडळी करत असतात, त्यामुळे त्या संदर्भातले निर्णय ते घेतील. खरं तर मी काल जी माहिती दिली होती ती माहिती फार वेगळी होती. मी असं म्हटलं होतं TRP लढाई संपली पाहिजे. मला विचारलं होतं की TRP माध्यमातून हे नेते असं म्हणतायत ते नेते असं म्हणतायत तुमचं याच्याबद्दलचं मत काय, तर मला असं वाटलं की एक आमदार म्हणून मला असं वाटलं, एक लोकप्रतिनिधी मला असं वाटलं की आपण लाखो लोक आपल्याला मतदान करत असतात आणि आपल्याला निवडून देत असतात. लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून काय असतात तर लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून असतात की आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची आवश्यक असणारी कामं करायला हवी. आज असं होत चाललं आहे की प्रश्न जे आहेत वर्तमानपत्रांकडून किंवा माध्यमांकडून लोकांच्या कामांसंदर्भातले प्रश्न कमी विचारले जातात, परंतु हे असं म्हणाले तुमचं त्याच्याबद्दलचं मत काय, कामाच्या संदर्भात एकही प्रश्न विचारला जात नाही. ते एक वर्ष सत्तेला पूर्ण झाली आहेत, तर मला असं वाटलं की TRP जी युद्ध आहे बातम्यांचं TRP युद्ध ते येणाऱ्या एक वर्ष पूर्ण झालं आहे तर आता संपलं पाहिजे आणि कामांच्या संदर्भामधले असणारे अनेक विषय जे आहेत त्या विषयावरती खऱ्या अर्थाने चर्चा झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे
आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खऱ्या अर्थाने काम करताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. रोज नवनवीन प्रकल्प किंवा अनेक अशी कामं की जी कामं गेली अनेक वर्ष रखडली होती त्यांना मार्गस्थ करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न चालले आहेत. हजारोच्या वरती जी आर निघाले आहेत की ज्या जी आरच्या माध्यमातून लोकांचं जीवन सुखकर कसं झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत आहेत. त्या दिशेला न जाता कुठेतरी दिशा बदलताना मोठ्या प्रमाणात दिसते आहे. म्हणून असं मला वाटतं की टी आर पीची लढाई निदान संपली, रोज सकाळची दुपारची संध्याकाळची जर संपली तर खऱ्या अर्थाने मला वाटतं की महाराष्ट्र जो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री असतील की जो विचार करत आहेत की 2014 ते 2019 ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, मुख्यमंत्री म्हणून काम करत होते, त्यावेळेला प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र एक नंबर कसा होईल या दृष्टिकोनातून त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. आज माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोघंसुद्धा गेल्या 2.5 वर्षामध्ये करोना असेल किंवा इतर काही गोष्टी असतील यामुळे जो बॅकलॉग झाला होता राज्य थोड्या अंशी का होईना प्रत्येक क्षेत्रामध्ये पाठीपाठीचे जात होतं. आज अव्वल कसं येईल, एक नंबर कसं येईल, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर कसं येईल यासाठी जो प्रयत्न चालला आहे त्यामुळे आपलाही प्रश्न असा असावा हवा की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये एक नंबर कधी होणार आहात, आपण रस्ते सुधारणा या क्षेत्रामध्ये कसे एक नंबर येणार आहात, आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये आपण एक नंबर कसे होणार आहात, असे प्रश्न जर विचारले तर स्पर्धा त्यामध्ये होईल, प्रत्येकाला काम करण्यामध्ये हिरूप निर्माण होईल असं मला या निमित्ताने वाटतं. झालं असं महाराष्ट्रातल्या सत्ता बदलानंतर पॉलिटिकल सिच्युएशन इतकी व्हायब्रंट झाली की राजकीय प्रश्न येणं फार स्वाभाविक आहे, कारण शेवटी कोणतीही सत्ता ही सर्वसामान्यांशी निगडीत असते. त्यामुळे राजकीय प्रश्न माझा पुढचा असा की तुम्ही ज्या पद्धतीने म्हटले की आणखी महाविकास आघाडीतले 20 जण यायला सुद्धा तयार होते, ऐनवेळी त्यांनी नकार दिला किंवा त्यांची बदलली, तर नक्की असं काय घडलं की महाविकास आघाडीतले आणखी 20 नेते तुमच्या सोबत त्यांना नकार दिला? मी आज या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणं अपेक्षित नाही, पण एकच गोष्ट सांगेन की आपण सर्वजण लोकशाहीचे चौथा स्तंभ म्हणून काम करतात तर लोकहिताच्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे ते प्रश्न विरोधकांना सुद्धा विचारावेत आणि सत्ताधाऱ्यांना पण विचारावे. लोकहिताच्या प्रश्नांवरती ज्यावेळेला तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कराल त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला आणि महाराष्ट्राला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. आज सर ज्या प्रकारे बॅनरामध्ये सुद्धा एका शिवसेनेच्या शाखेवर गुंडाचा सामना झालेला आहे, तर ही लोकहिताची कामं मारायची की कारण ठाकरे गटामध्ये आता आरोप केला जातो की विरोधकांना दाबण्यासाठी एखादी कारवाई सुद्धा 40 वर्षापासून शाखा जोडण्यात येत आहे. मी या संदर्भात मला खरंच काही माहीत नाही, परंतु मी ज्या विभागांमध्ये काम करतो आहे त्या विभागांमध्ये काम कर मुख्यमंत्री असे आणि माझे मंत्रिमंडळातले सर्व सहकारी या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याबरोबर त्यांच्या मतातून हे सगळं कसं चांगलं होईल, महाराष्ट्राचं चांगलं कसं होईल त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत असतो आणि मला खात्री आहे की पॉझिटिव्हली हे सगळं येणाऱ्या काळात चांगलं होईल. सर लंडन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर आहे त्याचा ताबा कुठेतरी केंद्र सरकार घेणार आहे, कारण त्याचा विकास केंद्राला करायचा आहे, काही विदेशी संस्था आहेत त्यांच्या नजर आहे, त्यामुळे केंद्र आता राज्य सरकारला तसं पकडलेलं नाही. या संदर्भामध्ये संबंधित डिपार्टमेंट्स जे आहेत डिपार्टमेंट्स अतिशय महत्त्वाचा असणारा विषय असल्यामुळे त्यामध्ये जी योग्य ती पावलं उचलली पाहिजेत ती पावलं उचलतात. धन्यवाद. हमारे यहाँ पर जो अन्न नागरी पुरवठा जो डिपार्टमेंट है वो डिपार्टमेंट प्राधान्य जो कुटुंब होते हैं जिनको रेशन की वितरण की व्यवस्था करने के लिए जो रास्ता दुकान होते हैं पूरे महाराष्ट्र में कम से कम 50,000 से ज़्यादा ऐसे दुकान हैं. शहर और ग्रामीण ऐसे दो भाग में ये
हैं और दोनों जगह पर कहीं पर ओनरशिप की दुकान होते हैं, कहीं पर पीढ़ी जात उनके पास दुकान होते हैं, लेकिन कहीं पर बचतगढ़ हो, संस्थाएं हो, ये वो रेंट के ऊपर लेते हैं और शहर के अंदर का रेंट उनको परवड़ता नहीं है क्योंकि कमीशन और जो सरकार के माध्यम से दिया जाता है वो शहर और ग्रामीण में जिस तरीके से होता है उनके पास जितने कार्ड होते हैं उस हिसाब से उनकी यूनिट के ऊपर उनको कमीशन मिलता है। तो ये सब चीज़ें न परवड़ने की वजह से बहुत सारे दुकान बंद होने के मार्ग पे होते हैं। तो इसलिए हमने ऐसा फैसला किया है कि इस दुकान के अंदर उनको अधिकतर उनकी आमदनी बढ़नी चाहिए, इसके लिए हम क्या क्या कर सकते हैं। और इसलिए माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने ऐसा तय किया है कि ग्रामीण भाग के सब भागों में वहाँ पर गाँव के अंदर बैंक होनी चाहिए, पोस्ट के माध्यम से ऐसी बैंक हर जगह पे खोलने के बारे में निर्णय उन्होंने लिया है। राष्ट्रीयकृत बैंक वहाँ पर होनी चाहिए इस बारे में उन्होंने निर्णय लिया है। तो ऐसी सभी बैंक जो है पोस्ट के माध्यम से जो बैंक खुलती हैं वो सब बैंक को हमारे रेशन के जो दुकान होते हैं दुकान के अंदर करने के लिए हम तैयार हैं। अगर वो दुकानदार अगर तैयार है और उसकी कंडीशन उनको अगर मान्य हो तो हम उसको उसके लिए हमने उसको परवानगी दी है। जैसे हर ट्रांजेक्शन जब जैसे होगा वो ट्रांजेक्शन के ऊपर उसे कमीशन मिलेगा और उसके वजह से उसकी आमदनी बढ़ेगी। और उस दुकान के अंदर हमने पीएम वाणी ऐसा यूनिट लगाने के लिए भी हमने ऑलरेडी परवानगी दी है कि जिस वजह से वहाँ पर वाईफाई की व्यवस्था होगी, हमारी पॉज मशीन भी वहाँ पर चलेगी और उस गांव और उस जगह के आजू बाजू के लोगों को वाईफाई वापरने के वजह से उसकी जो यूनिट के अंदर जहाँ जो लोग वापरेंगे उसका वापरने की वजह से जो उनकी रेंट है और रेंट उनको मिलना शुरू हो जाएगी। ऐसे कुछ अलग अलग तरीके से इस दुकान को सक्षम बनाने के लिए उनकी आमदनी बढ़ने के लिए हमने ऐसा एक निर्णय एक हमारे डिपार्टमेंट के माध्यम से किया। लाल मातीतली कुस्ती म्हणजे जी चोवीस